नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात। या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया जालन्याच्या महत्त्वाच्या बातमीने। जालन्यात स्टील कारखान्यांवर इन्कम टॅक्सनं केलेल्या कारवाईत मोठं घबाडच सापडलं। एका स्टील कंपनी मालकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये आयटी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता लागली। यामध्ये विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आलेत। तसंच गजकेशरी स्टील, SRG स्टील, कालिका स्टील यांच्यावरती देखील धाड टाकण्यात आली असून या कारवाईमध्ये 58 कोटी रुपये रोकड, 35 किलो सोनं आणि हिऱ्यांसह 16 कोटींचा ऐवज सापडला। सापडलेली रोकड 35 कापडी पिशव्यांमध्ये ठेवण्यात आली होती। ही कॅश मोजण्यासाठी आयटी अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागेल। मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होतं, तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली। इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली। इन्कम टॅक्सने नवीन MIDC मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांची तपासणी केली। यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे। या छाप्यामध्ये नेमकी कितीची रोकड सापडली बघा, 58 कोटी रुपये रोकड, 16 कोटींचे सोन्याचे दागिने आणि त्याचबरोबर हिरे, 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता ही सगळी। 13 तास रोकड मोजणीसाठी लागले। 35 कापडी पिशव्यांमध्ये या नोटांची बंडलं जी ती ठेवण्यात आलेली होती। 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। 260 कर्मचारी या इन्कम टॅक्स स्क्वॉडमध्ये होते। 120 पेक्षा जास्त वाहनांचा ताफा होता। यामध्ये विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा, त्याचबरोबर गजकेसरी स्टील, SRJ स्टील, कालिका स्टीलवरती छापे टाकण्यात आले। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे जालन्याचे प्रतिनिधी विजय कंबळे पाटील आपल्याबरोबर आहेत। विजय, एवढी मोठी रक्कम त्याचबरोबर सोनं, म्हणजे एकूण जर आकडा जो समोर येतोय ते 380 कोटींचा आहे, एक प्रकारे कर चुकवी करून ही सगळी अनधिकृत मालमत्ता जमा करण्यात आली होती का? निश्चितच विशाल, जालना जिल्ह्याला स्टील कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात। भारताची स्टील इंडस्ट्रीची राजधानी अशी जालना जिल्ह्याची ओळख आहे। जालन्यामध्ये मोठ्याले 11 तर आमचे प्रतिनिधी विजय कंबळे पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की मोठ्या प्रमाणात स्टीलचा व्यवसाय जो आहे तो जालन्यामध्ये केला जातो आणि त्या अनुषंगाने कर चुकवे करून ही सगळी मालमत्ता जी ती जमा करण्यात आलेली होती, याबद्दल आयकर विभागाला संशय आला आणि अधिक माहितीनंतर जे धाड सत्र सुरू झालं त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जी आहे ती जप्त करण्यात आली। आपण पाहतोय की जालन्यामध्ये आयकर विभागानं टाकलेल्या धाडीचं कनेक्शन औरंगाबादमध्येही मिळालं आहे। यामध्ये मिळालेल्या माहितीमध्ये एक प्रसिद्ध केटरिंग व्यावसायिक आणि 2 बिल्डर्सची नावंसुद्धा समोर येतात। जालन्यातील स्टील व्यावसायिकांनी आपला काळा पैसा या बिल्डर्स आणि केटरिंगच्या व्यवसायात लावल्याचं समोर आलं आहे। औरंगाबादमध्ये 3 ठिकाणी झालेल्या धाडीमध्ये महत्त्वाची कागदपत्र सापडल्याची चर्चा आहे आणि ही धाड सुरू असताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। जालना आणि औरंगाबाद आयकर विभागाकडे याबद्दलची माहिती नाही असं देखील अधिकारी सांगतात। याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, हा जो एकूण पॅटर्न दिसून येतोय की कर चुकवण्यात आला, ही मालमत्ता जमा करण्यात आली, अखेर ती आता प्राप्तिकर विभागाच्या हाती लागलेली आहे, पण याचं कनेक्शन थेट औरंगाबाद पर्यंत कसं येऊन पोहोचतंय? बघ विशाल, औरंगाबाद आणि जालन्याचं कनेक्शन, व्यापारी कनेक्शन फार दिवसांपासून आधीपासून आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट आहे की जालना स्टील इंडस्ट्री ही भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं आयकर विभागाची गेल्या 1 वर्षांपासून जालन्याच्या स्टील इंडस्ट्रीवर नजर होती। कारण ज्या पद्धतीनं प्रोडक्शन होत होतं त्या तेवढ्या पद्धतीनं टॅक्स भरला जात नव्हता, त्यामुळं विशेष नजर आयटी विभागानं जी आहे जालन्यावर ठेवली होती। त्यानुसार आता 5-6 महिन्यापासून आयटी विभाग या सगळ्या गोष्टींचा विचार करत होता आणि शेवटी ही रेट पडली। रेटमध्ये जवळपास 400 कोटी आता जरी सापडले असते तर हे आकडा वाढू शकतो, कारण आयटी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेले त्या पद्धत जर आपण बघितली तर अत्यंत गोपनीयता पाळली गेलेली होती। लग्नाचं वऱ्हाडी म्हणून त्या ठिकाणी गेले आणि तो छापा टाकला गेलेला आहे। सुरुवातीला त्यांना कारखाना असेल किंवा या व्यावसायिकांच्या घरी काही सापडलेलं नाही, त्यामुळं आयटी अधिकारी थोडे निराश झाले होते। मात्र या कारखान्यांचे जे फार्म हाऊसेस आहेत
त्या ठिकाणी रेड मारल्यानंतर मात्र यांना थैले भरून पैसे भेटलेले आहेत, कपाटामध्ये गाद्यांमध्ये किंवा पलंगाच्या कपाटामध्ये ठेवलेले हे पैसे सगळे भेटलेले आहेत, जवळपास 400 कोटीचा हा आकडा आहे। आता औरंगाबाद कनेक्शन कसं आहे तुला सांगतो, कारण औरंगाबादमध्ये जी आहे बिल्डर्स लॉबी फार मोठी आहे, कारण औरंगाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकांना चांगला या ठिकाणी दिवस आहेत, कारण डेव्हलपिंग सिटी आहे, त्यामुळं हे काय कारखानदार काळा पैसा वाचवत होते टॅक्स न भरता, तो बिल्डर लॉबीमध्ये गुंतवत होते, त्याच्यामुळं त्यांच्याकडे जी कागदपत्र सापडलेली आहे या जालन्याच्या व्यावसायिकांकडे, त्यांना यांना पैसा दिल्याचं त्यामध्ये कागदपत्र आहेत, मग कोणत्या बिल्डरला किती पैसे दिले, मग तो काळा पैसा होता, त्यामुळं या बिल्डरच्या घरा औरंगाबादच्या दोन बिल्डरच्या घरावर सुद्धा धाडी पडलेल्या आहेत। एक महत्त्वाची आणखी दुसरी गोष्ट की एक केटरर आहे, त्या केटररला केटररचं सुद्धा नाव आलेलं, प्रसिद्ध केटरर आहे, लोकांना वाटेल की केटरिंग म्हणजे काय छोटा मोठा व्यवसाय असेल, पण भारतातला 5 नंबरचा हा केटररस आहे आणि महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये केटरिंगचा व्यवसाय करतो, जवळपास 150-200 कोटीचा या केटरिंगचा जो आहे वार्षिक व्यवसाय आहे, त्यामुळे औरंगाबाद जालन्याच्या व्यवसायिकांकडून जो काय काळा पैसा भेटलेला आहे तो काळा पैसा औरंगाबादचे बिल्डर आणि केटरिंगला देऊन तो वाईट करण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणूनच औरंगाबादमध्ये जालन्याच्या धाडीनंतर हे कनेक्शन आहे। मात्र औरंगाबाद असेल किंवा जालना असेल, आयकर विभागाला याची जास्त माहिती नाही आहे, कारण औरंगाबादच्या आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोललो सगळ्यांना, त्यांना जास्त माहिती नाही, कारण पुण्याचा आयटी विभाग आणि मुंबईची एक टीम या ठिकाणी जालन्याला आली होती आणि या दोघांनी मिळून हे ऑपरेशन सक्सेस केलेलं आहे। विशाल, 390 आता जरी दिसत असलं तरी आणखी येणाऱ्या काळामध्ये जे आहे इंडस्ट्री जी स्टील इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे अजूनही आयटीची करती नजर आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी जर रेट्स पडल्या तर आपल्याला नवल वाटायला नको, कारण कर चुकवेगिरी करणाऱ्यांना आयटी विभागाची नजर कधी चुकवता येत नसते। विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय की सिद्धार्थ ने आपल्याला औरंगाबाद कनेक्शन नेमक्याच्यामध्ये कशा पद्धतीचं हे सगळं स्पष्ट केलं, अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे देखील आपल्याबरोबर आहे, कारण नाशिकच्या इन्कम टॅक्स पथकाने ही कारवाई केलेली आहे। लक्ष्मण, नाशिकच्या इन्कम टॅक्स विभागानं जी कारवाई केलेली आहे त्याप्रमाणे आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं कर चुकवेगिरी जी आहे ती या व्यापाऱ्यांकडनं केली जात होती। 4 व्यापारी विशेषतः प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होते आणि 1 महिना झाला साधारणतः हे सगळे व्यापारी जे आहेत ते या प्राप्तिकर विभागाच्या रडारवरती होते आणि त्यांनी ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणाचा चौकशी सुरू करायची निर्णय घेतला त्यानंतर हे सगळं घबाड जे आहे ते समोर आलेलं आहे। विशाल, यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे की हे नेमकं प्रकरण समोर आलं कसं, तर याची माहिती ज्या वेळेला प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडनं प्राप्त करून घेतली त्यावेळेस अशी माहिती समोर आलेली आहे की एका कंपनीमध्ये साधारणतः 1000 टनापर्यंतचं स्टील उत्पादन केलं जात होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये त्याची विक्री केवळ 500 ते 700 टनापर्यंत केली जाती होती, अर्थात 400 ते 450 टनापर्यंतचा आकडा जो आहे त्याची रक्कम जी आहे ती लपवली जात होती, ती ऑन रेकॉर्ड कुठेही घेतली जात नव्हती आणि त्याच्या माध्यमातून GST असेल इन्कम टॅक्स असेल असे सरकारचे वेगवेगळे कर जे आहेत ते लपवले जात होते आणि हा सगळा व्यवहार जो आहे तो कॅशमध्ये केला जात होता, व्हाईट पेमेंट जे आहे ते यामध्ये कुठेही घेतलं जातो, सगळा ब्लॅक मनी जो आहे तो यामध्ये या व्यापाऱ्यांकडनं खरे मिळवला जात होता आणि हा ब्लॅक मनी कुठे लपवायचा तर एक कनेक्शन देखील समोर आलेलं आहे। जसं सिद्धार्थने आपल्याला यापूर्वी सांगितलं की औरंगाबादमधल्या काही केटर्स व्यावसायिकांकडे देखील या व्यापाऱ्यांनी गुंतवणूक केलेली आहे, एक लँड डेव्हलपर आहे त्याच्या माध्यमातून देखील जमीन खरेदी विक्री जी आहे ती ज्या लँड डेव्हलपरकडनं केली जाते त्याच्या माध्यमातून काही जमिनीमध्ये देखील या व्यापाऱ्यांनी गुंतवणूक केल्याचं समोर आलेलं आहे आणि केटर्स व्यवसाय जो आहे तो देखील केटर्स व्यावसायिक जो आहे त्याचं नाव देखील समोर आलेलं आहे। जी नावं सूत्रांकडनं आपल्याला मिळत आहे त्यामध्ये कालिका स्टीलचं नाव समोर आलेलं आहे, सिंघवी नावाचा एक व्यापारी आहे त्याचं देखील नाव समोर आलेलं आहे आणि एक तिप्ती केटर्स असं काहीतरी नाव जे आहे ते या अधिकाऱ्यांकडनं मिळत आहे, मात्र या नावाला कुठेही दुजोरा आयकर विभागाकडनं देण्यात आलेला नाही, मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या आधारावरती ही नावं समोर आलेली आहे आणि दिव्य मराठीचे एक पत्रकार आहे निलेश अमृतकर त्यांनी देखील या संदर्भातली बातमी जी छापलेली आहे त्यामध्ये देखील या सगळ्या प्रकरणाचा माहिती जी आहे ती छापण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। सिद्धार्थने आपल्याला जसं सांगितलं की ज्या वेळेला स्टील कंपन्यांवरती कारवाई करण्यात आली त्यावेळेला खरं तर काही मिळालं नाही, मात्र प्राप्तिकर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी News 18 लोकमतशी खासगीमध्ये ज्यावेळ बोलताना ही माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळालेली आहे हे फार्म हाऊसेस ज्या वेळेला ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये काही कॅश स्वरूपामध्ये रक्कम जी आहे ती सापडली, बेडमध्ये ही रक्कम लपवण्यात आलेली होती, गाद्यांमध्ये ही रक्कम जी आहे ती लपवून एकदम अतिशय फिल्मी स्टाईल पद्धतीनं ही सगळी रोख रक्कम जी आहे रोकड जी आहे ती लपवण्यात आलेली होती, बँकांच्या लॉकरमध्ये देखील काही कॅश सोनं आणि हिरे जे आहेत ते देखील अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले आहे, त्यामुळे अतिशय
शितापीनं या व्यापाऱ्यांकडनं ही सगळी रोख रक्कम कॅश जो व्यवहार केला जात होता तो लपवला जात होता, त्याचं कुठेही रेकॉर्ड जे आहे ते निर्माण केलं जात नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारची ही मोठी रक्कम जी आहे ती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे. यामध्ये आणखी काही धागेदोरे प्राप्त होत आहे, ते म्हणजे असे आहे की या सगळ्या अधिकाऱ्यांनी जी काही रोख रक्कम इतरत्र गुंतवलेली आहे ज्यामध्ये गुजरातचं देखील कनेक्शन समोर येत आहे, गुजरातमधील देखील काही व्यापाऱ्यांची नावं जी आहेत ती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येऊ शकतात अशी देखील माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं मिळते. गुजरात कनेक्शन देखील याच्यामध्ये समोर येऊ शकतं, त्या ठिकाणी देखील या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्याचे देखील आकडे लवकरच समोर येतील. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना प्राप्तिकर विभागाचा हा मोठा दणका म्हणावा लागेल विशाल. आणि खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय शिताफीनं हे सगळं लपवलं जात होतं, ही कर चुकवेगिरी केली जाती होती, मात्र प्राप्तिकर विभागाच्या 250-300 कर्मचाऱ्यांनी जाऊन हा सगळा छापा जो मारला. आणि यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी वाहनं साधारणतः 160 ते 150 वाहनं घेऊन हा सगळा ताफा सांगली आणि औरंगाबाद मध्ये दाखल झाला, मात्र यामध्ये दुल्हन हम ले जाएंगे अशा प्रकारचे स्टिकर जे आहे ते या गाड्यांवरती लावण्यात आले होते, जसं काही आपण लग्नाचं वऱ्हाडी आहोत असं भासवण्याचा प्रयत्न देखील या अधिकाऱ्यांनी केला. आणि अतिशय चालाकीनं ही सगळी कारवाई करण्यात आली, अतिशय गोपनीय पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये हे सगळं मोठं घबाड जे आहे ते समोर आलंय विशाल. आपल्या दोघांचेही धन्यवाद. महत्त्वाची बातमी अत्याक्षरात जी आपण बघतोय की प्राप्तिकर विभागाने म्हणजे नाशिकच्या प्राप्तिकर विभागाने हा जो छापा टाकला थेट जालन्यामध्ये जाऊन ज्यामध्ये स्टील व्यावसायिकांनी कशाप्रकारे कर चुकवून ही बेहिशेबी मालमत्ता लपवलेली होती ते समोर आलेलं आहे. मोठी रक्कम, मोठी रोकड जी आहे ती या छाप्यामध्ये समोर आली आहे. यानंतर आपण जाणून घेऊयात पुढली बातमी अशी की शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांनी शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. दीपक केसरकर, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत आणि संजय राठोड या मंत्र्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत आपण कार्यभार स्वीकारणार असल्याचं या मंत्र्यांनी सांगितलं. आता मंत्रिमंडळातले मंत्री ज्यावेळेला कामकाज सुरू करतील त्यावेळेला बाळासाहेबांचे आशीर्वाद तर घेता येतच, परंतु त्याच्याबरोबर बाळासाहेबांचे जे विचार होते, त्यांच्या ज्या योजना होत्या, त्यांचा महाराष्ट्रासाठी असलेला विचार हा प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आणि आमचे सहयोगी भाजप आणि त्याचे नेते फडणवीस साहेब हे सर्वजण आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या कामकाजाला सुरुवात करणार आहोत. आम्ही अभिवादन माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला करून केलेलं आहे. आशीर्वाद आम्ही साहेबांचे घेतलेले आहेत. अद्याप आम्ही पदभार स्वीकारायचा आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी, मंत्रिपदाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो. यापूर्वी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्याही वेळेस आलेलो होतो. पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी आता आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं जे बाळ कडू आम्हा सर्व शिवसैनिकांना दिलेले, येणाऱ्या काळामध्ये त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याकरता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आमच्या जीवनातलं हे ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही पुढचं काम करू शकत नाही. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की साहेबांच्या आशीर्वादामुळेच आज ही संधी आम्हाला मिळाली. 80% समाजकारण 20% राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची घेऊन आम्ही काम केलं. बाळासाहेबांच्या विचारामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्यांदा 4-4 वेळा आमदार बनण्याची खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संधी मिळाली. मंत्री झालो आणि वंदनीय बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आज पवित्र दिनी मंत्री झाल्यानंतर वंदन करावं म्हणून आज त्यांच्या या स्मृतीस्थळावर आम्ही येऊन दर्शन घेतलेलं आहे. पुढे बघूयात. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील मंत्र्यांना बाळासाहेबांचा विसर पडल्याची टीका शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी केली होती. मात्र बाळासाहेब आपल्या हृदयात असून किशोरी पेडणेकरांच्या टीकेत तथ्य नसल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं. आजही शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, परत बाळासाहेबही आमचेच, पण शपथ घेतल्यानंतर किमान आता 12 तासाच्या वर उलटून गेलेला वेळ आहे.
एका पण मंत्रा महोदयाला वाटलं नाही की बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेबांचं नाव वापरायचं, बाळासाहेबांच्या घराण्याला ठाकरे घराण्याला संपवायची कसं, याच्या सगळ्यांनी विडे उचलले. किशोरीताई या आमच्याच जिल्ह्यातल्या आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत. त्यांच्यावर काही जबाबदारी दिल्यामुळे त्यांना काही बोलायला लागत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात राग नाही. आमचं ठरलेलं होतं की प्रत्येकजण आपल्या खात्याचा कारभार सांभाळण्यापूर्वी आणि मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन जायचं आमचं पूर्वीच ठरलेलं होतं. थोडंसं गौप्यस्फोट त्यांनासुद्धा करायला लागतो की मला काहीतरी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना कदाचित कळलं असेल की आम्ही मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 48 उलटले तरी कॅबिनेट मंत्र्यांना अद्याप कोणतंही खातं मिळालेलं नाही आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यावं, खातं हवं याचा पर्याय मागितल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोणालाही पर्याय दिले नसून मुख्यमंत्री जे खाते देतील ते आम्ही स्वीकारणार असल्याचं स्पष्टीकरण कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं. कोणालाही पर्याय दिलेले नाही आहेत. मुख्यमंत्री महोदय जे खातं ज्यांना देतील त्या खात्यावर सर्व मंत्री काम करतात. तर कोणालाही पर्याय दिले नाहीत, मुख्यमंत्री जे खातं देतील ते स्वीकारलं जाईल असं म्हटलेलं आहे त्यांनी. यानंतर आपण पुढे पाहूयात. नांदेड जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार आणि जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांना 8 दिवसांसाठी हद्दपारीची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तार, निवडणूक आयोगाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात येणारा निकाल, हे आणि अशी अनेक कारणं देत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत शहर आणि जिल्ह्यात राहण्यास आणि फिरण्यास, संपर्क करण्यास प्रतिबंध करण्याची नोटीस पोलीस अधीक्षकांनी बजावली आहे. प्रतिबंध का करण्यात येऊ नये याबाबत 2 दिवसात खुलासा सादर करण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे. प्रकाश मारावार आणि दत्ता कुकटे यांना मागच्या आठवड्यात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसंच बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजासंदर्भात चर्चा करण्याकरता सल्लागार समितीची म्हणजे कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज सल्लागार समितीची घोषणा केली आणि या समितीत अपक्ष आणि शिवसेनेला मात्र स्थान देण्यात आलेलं नाही आहे. या समितीत सत्ताधारी शिंदे गट, भाजप तसंच विरोधी बाकांवरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. तर विरोधी पक्ष नेत्यांनी 11 वाजता विधानभवनमध्ये बैठक बोलावलेली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आता क्षणाची बातमी आपण बघतोय की 11 वाजता विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे अजित पवारांनी विधानभवनमध्ये एक बैठक बोलावलेली. येणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते बैठकीला उपस्थित राहतील. त्यातच या बैठकीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली जाते हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होतं आहे, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे का, हाही देखील एक प्रश्न आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विनोद, या बैठकीचं नेमकं औचित्य काय? राज्याचं पावसाळी अधिवेशन या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जात आहे आणि ही बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहेत आणि या बैठकीसाठी विरोधी पक्ष नेते आणि सरकारचे सहकारी जे काही नेते आहेत तेही या ठिकाणी उपस्थित झाले आहे. ही बैठक जी आहे ती कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. यामध्ये सभागृहामध्ये कोणकोणते कामकाज कशा प्रकारे, कोणते विषय या ठिकाणी मांडले जाईल आणि त्या विषयांवर कशा प्रकारे चर्चा केली जाईल यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये केली जाते आणि या बैठकीमध्ये एक निर्देश दिले जात आहेत की सभागृहाचं कामकाज असं असं नाही आणि यामध्ये हे प्रमुख विषय असणार आहेत. एकंदरीत कामकाजाचा शासकीय आणि अशासकीय कामकाजाचाही या ठिकाणी ठराव केला जात आहे आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन सभागृहाची कामकाजाची शैली ठरवण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची मानली जात आहे. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या तपशिलाबद्दल. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये या पावसाळी अधिवेशनात नेमकी रणनीती कशा पद्धतीने असायला हवी, कामकाज कसं करायला हवं या अनुषंगाने चर्चा जी आहे ती केली जाईल.
पुढे पाहूयात बातमी आहे समृद्धी महामार्गाबद्दलची. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडणार आहे. 15 ऑगस्टला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार होतं समृद्धी महामार्गाचा. नागपूर ते सेलू बाजार 210 किलोमीटरचा सलग मार्ग आणि मालेगाव ते वैजापूर असा पुढील रस्ता सुरू करण्याचा विचार MSRDC ने केला होता आणि हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याकरता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र यासाठी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. तसंच येत्या 2 दिवसात तयारी करून महामार्गाचं उद्घाटन करणं शक्य नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे 15 ऑगस्टचा मुहूर्तही हुकणार असल्याचं दिसतंय. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अखेर सरकारी बंगला सोडला. हसन मुश्रीफांच्या सरकारी बंगल्यात रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांची मोफत राहण्याची सोय करण्यात यायची. मुश्रीफ यांना मंत्रीपदाचा सरकारी बंगला मिळाल्यानंतरही ते स्वतः या बंगल्याचा वापर न करता राज्यातून मुंबईत येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना देत होते. त्यामुळे त्यांचा हा बंगला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार ठरत होता. मात्र मुश्रीफ यांनी तो सोडल्याने रुग्णांनाही तिथून बाहेर पडावं लागलं. मुश्रीफ यांच्या या बंगल्यात राहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बंगला सोडताना जड अंतःकरणाने मुश्रीफ यांचे आभार मानले. बालकांचं लई मोठं ऑपरेशन आहे. ऑपरेशन लवकरात लवकर केलं नाही तर एक भागाचं अपंगच होणार. लाकवा मांडळ म्हणून सांगितलं. सगळीकडं मी गेलो आमच्या मालकांना घेऊन कराडपर्यंत गेलो. खरं कोण देखील दाद घेतलं नाही. मुस्लिम साहेबांच्याकडे गेलो. ते आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देव माणूस आहे. आमच्यासाठी महादेव आहेत. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी म्हटलं की तुम्ही काय काळजी करू नका. सा सगळं मी तुमचं करून देतो. जाणं येणं गाडी खर्च चहा नाश्ता पाण्याचं सगळं त्यांनी केलं. एवढं मोठं आम्हाला त्यांचा आधार. आमच्यासारख्या गरिबांच्या लोकांचं की नाही त्यांनी देवच आहे. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त News 18 लोकमत. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपण पाहूयात. संजय राठोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याचं समजतंय. राठोड यांच्या मंत्रिपदावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. त्यामुळे राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं समजतंय. राठोड यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. मंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले. आणि आता पावसासंदर्भातली बातमी पाहूयात. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थिती जैसे थेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी वर्धा आणि वैनगंगा नद्यांनी पात्र सोडल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. निम्न वर्धा आणि ऊर्ध्व वर्धा धरणाचं पाणी हे वर्धा नदीत वेगानं येत असल्यानं इरई नदीचं पाणी समाविष्ट होण्यास मर्यादा आल्या आहेत. परिणामी इरई नदीच्या बॅकवॉटरमुळे चंद्रपूर शहरातील सखल भागात पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्याच्या वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण काठावर गोसे धरणातून होणारा विक्रमी विसर्ग शेती आणि मालमत्तेसाठी धोकादायक ठरतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील आष्टी मार्गे दक्षिण गडचिरोलीला जोडणारा मार्ग देखील बंद झालाय. त्यामुळे पाऊस बंद असला तरी धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे पूरस्थितीत बदल होत नसल्याने नागरिक घर सोडण्याच्या भीतीनं दहशतीत आहेत. चंद्रपूरमधील पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी. जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतलेली आहे. परंतु अप्पर वर्धा लोअर वर्धा इरई धरण आणि कोसीकुत हे या सगळ्या धरणाचे जे डॅमचे दरवाजे उघडले असल्यामुळे आता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यामुळे नद्या ज्या आहेत त्या फुकलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चंद्रपूरच्या सीमालगतचा जे भाग आहे त्याच्यामुळे वैनगंगा नदीमुळे तिथे काही गावात पाणी शिरलेलं आहे. सध्या तरी पाण्याने विश्रांती घेतली असल्यामुळे हा पूर परिस्थितीची की त्याची वाढ होण्याची शक्यता कमी आहे. परंतु चंद्रपूर शहराच्याही काही भागात जे आहेत रहमतनगर असो सिस्टर कॉलनी आणि राजनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. पाणी सध्या स्थिर अवस्थेत आहे आणि आज जर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली तर हे जे पूर परिस्थिती आहे ती ओसरण्याची शक्यता आहे. हैदर शेख, News 18 लोकमत, चंद्रपूर.
गोंदिया जिल्ह्यात मागील 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. गोंदिया शहरातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यात, त्यामुळे पाणी रस्त्यावर आलंय. तर काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यात मागील 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आपण सध्या आहोत आता गोंदिया शहरातील बांधतलाव या परिसरात सुरटोल्यामध्ये. बांधतलावचा पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक लोकांच्या घरीसुद्धा पाणी गेलं. आपण बघू शकता की रस्त्यावर गुडघ्याभर पाणी आहे आणि लोक आवागमन करत आहेत, आपला जीव मुठीत धरून येणंजाणं करत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणीतील परिसरातील लोकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले आहे या पाणीची व्यवस्था करण्यात यावा. मात्र पाऊस आला की या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी येतो. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील असो किंवा जिल्ह्यात असो मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता जिल्हा प्रशासन या परिस्थितीचा काय आढावा घेतो आणि काय यांची व्यवस्था करतो हे बघण्यासारखं राहणार आहे. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. बातमी आहे अकोल्यातून. अकोल्यातील गांधीग्राम येथील वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आल्यानं ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहत आहे. या वर्षात तिसऱ्यांदा हैदराबाद आणि मध्य प्रदेशला जोडणारा अकोला अकोट हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून पाणी जात असल्याने या पुलावरील वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे अकोल्याचे प्रतिनिधी कुंदन जाधव. कुंदन, अकोल्यातील गांधीग्राम येथे पूर्णा नदीला पूर आलाय, सध्या तिथली काय स्थिती आहे? आपण त्या दृश्यांमध्ये पाहू शकतो पुलापर्यंत हे पाणी टेकलेलं आहे. मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे ही आता पुलावरनं जवळपास 1 फुटावरनं पाणी आता ही जात आहे. या पूर्णा नदीला दरवर्षी पूर येतो आणि हा गांधीग्राम मार्ग बंद होतो. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो आणि मुख्य म्हणजे हा रस्ता अकोट अकोला हा रस्ता हैदराबाद आणि मध्य प्रदेशला जोडणारा आहे. यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. याच पुलावर पाणी जातं म्हणून पर्यायी पूल बनवण्यात आलेला आहे. मात्र तो पूल अजूनही सुरू झालेला नाही आहे. जवळपास 4 वर्ष झालेली आहेत. तो नवीन पूल जर तयार झाला तर या पुलावरनं जाणारं पाणी किंवा येणारा पूर यामुळे वाहतूक पुढे विस्कळीत होऊ शकत नाही. हा इंग्रजकालीन पूल आहे आणि 100 वर्ष जवळपास या पुलाला झालेली आहेत. अनेक वेळा पर्यायी मार्गाचा जो पूल आहे तो सुरू करण्याची मागणी केल्या गेलेली आहे. मात्र फक्त पूल तयार आहे आणि याला जोडणारा रस्ता असल्यामुळं ही वाहतूक दरवर्षी विस्कळीत होते. प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं असे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. धन्यवाद कुंदन या सविस्तर माहितीसाठी. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण क्षेत्रात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे 130 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत. अप्पर वर्धा धरणात 87% जलसाठा आहे. वर्धा नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागानं दिलाय. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने मोर्शी आष्टी हा अमरावती वर्धा जिल्ह्याला जोडणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आलाय. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे. संजय, अमरावती जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडलेत, सध्या तिथे काय स्थिती आहे? गेल्या 4 दिवसांपासून जर बघितलं आपण रविवारपासून तर सातत्याने पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि सगळ्यात जास्त पावसाचं प्रमाण मेळघाट आणि वरुड तालुक्यात आहे. वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे आपण पाहू शकतो की 300 ते 400 घरांमध्ये पाणी साचलं होतं आणि 300-400 घरं जवळपास अक्षरशः जमीनदोस्त झाली होती. त्यानंतर आपण अमरावती विभागातलं सगळ्यात मोठं धरण जे आहे ते अप्पर वर्धा धरण आहे मोर्शीचं. या अप्पर वर्धा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे. त्यामुळं अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे जे आहे ते 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. आणि दरवाजे उघडल्यामुळे मोर्शी ते आष्टी जाणारा जो महामार्ग आहे या मार्गावरून पुलावरून अक्षरशः 1 ते 1.5 मीटर पाणी वाहत चाललेलं आहे. त्यामुळं अमरावती आणि वर्धा जिल्हा आष्टी आणि मोर्शी आणि आष्टी हे दोन्ही जिल्ह्याला जोडणारं जे
वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्क इशारा देण्यात आला, कारण पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळं नदीकाठचे गावं जे आहे त्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळं जलसिंचन विभागाने सतर्कता इशारा दिलेला आहे. आणि या अपर्व धरणाचं पाणी जे आहे ते कौंडण्यपूरला सुद्धा येतं आणि त्यामुळं कौंडण्यपूरचा जो मार्ग आहे तो कुर्हा कौंडण्यपूर आणि देऊरवाडा हे पण अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे, हा मार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. एकूणच जर परिस्थिती बघितली तर पाण्यामुळे जिल्ह्यात हाहाकार माजलेला आहे. निश्चितच, धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी. गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती अद्यापही कायम आहे. भामरागड तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालंय. भामरागडमधल्या पर्लकोटा या नदीतला पूर ओसरला असला तरी पुलं पाण्याखाली असल्यानं तालुक्याचा संपर्क तुटलाय. गोसीखुर्दमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं वैनगंगा नदीसह इतर उपनद्यांना देखील पूर आलाय. यामुळे गडचिरोली नागपूर दरम्यानचा संपर्क तुटलाय. आष्टीलगतच्या वैनगंगा नदीवरील पुलासह दीना नदीवरील देखील पूल पाण्याखालीच आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती अद्याप स्थिरच आहे. भामरागड तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील रस्ते हे पाण्याखालीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर भामरागडमधल्या पर्लकोटा नदीचा पूर जरी ओसरला असला तरी येथील अनेक पुलं हे पाण्याखालीच आहेत. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी. महेश, गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय, जिल्ह्यातले एकूण अपडेट्स काय द्याल तुम्ही? जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आहे त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. भामरागड तीन दिवसापासून कट ऑफ होतं, आज चौथ्या दिवशी परिस्थिती काय आहे. भामरागडचा पर्लकोटा नदीचा पूर गावातला हळूहळू आता ओसरत असला तरी पूल मात्र पाण्याखाली आहे, त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. भामरागड ते आलापल्ली हा मार्ग बंद आहे, या 100 गावं संपर्कहीन आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दीना नदीवरचा पूलही पाण्याखाली आहे, त्यामुळे दक्षिण भागातल्या 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. आष्टीलगतचा जो मार्ग आहे, आष्टीलगतचा वैनगंगा नदीवरील जो पूल आहे तोही पाण्याखाली आहे, त्यामुळे दक्षिण भागातल्या 5 तालुक्यांचा चंद्रपूरशी असलेला संपर्क तुटलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडचिरोली ते नागपूर हा मार्ग पूर्णपणे बंद आहे कालपासून, कारण या ठिकाणी पाल नदी असेल इतर ठिकाणी सुद्धा रस्त्यावर आणि नदीवरील पुलांवर पाणी आहे, त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पाऊस सध्या थांबलेला असला तरी गोसीखुर्द मधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते पाणी आता पोहोचत आहे, त्यामुळे नदी काठावरील परिस्थिती जी आहे पूर परिस्थिती तयार झालेली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन सज्ज आहे, मात्र हे वाहतूक सगळी बंद असल्यामुळे सगळीकडचं जनजीवन ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी. राधानगरी धरणाचे दरवाजे बंद झाल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. राधानगरी धरणाचे एकूण 2 दरवाजे बंद करण्यात आलेत, त्यामुळे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं कोल्हापूरला पुराचा मोठा धोका होता. पंचगंगा नदीची वाटचालही इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे सुरू होती. आता पंचगंगेची पातळी हळूहळू कमी होतीये. पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनानं काही गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं होतं. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. ज्ञानेश्वर, कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे 2 दरवाजे आता बंद झाले, त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय, काय सांगाल? राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले होते आणि त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली होती, कारण 2 ते 3 दिवस सलग पाऊस सुरू होता आणि त्यामुळे कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आज सकाळपासून हे दरवाजे बंद व्हायला सुरुवात झाली आणि आता 4 पैकी 2 दरवाजे बंद झाल्यामुळे त्यातून होणारा विसर्ग सुद्धा आता थांबलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जरी पूरस्थिती असली तरी चिंता करण्याचं आता कारण नाही, कारण हे दरवाजे आता बंद झाल्यामुळे धरणातून होणारा विसर्ग सुद्धा कमी झालेला आहे.
तर दुसऱ्या बाजूला आलमटी धरणातून सुद्धा 2 लाख 35 इतका विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे कोल्हापूरची पूरस्थिती निवळण्यासाठी ती मोठी मदत होणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे ती पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते बंद होते, मात्र सध्या पावसानं उघडीप दिल्यामुळे कोल्हापूरकरांना एक मोठा दिलासा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला प्रशासनानं सुद्धा नागरिकांचं स्थलांतर केलं होतं. सुमारे 1600 अधिक नागरिकांचं स्थलांतर आहे ते कालच्या दिवसामध्ये केलं होतं. मात्र आज पावसानं उघडीप दिल्यामुळे ही पूरस्थिती आहे ती आता निवळेल आणि पाणी नदीचं कमी होईल अशा पद्धतीची आहे ती शक्यता व्यक्त केली जाते. मात्र एकूणच आहे ते सध्या पावसानं उघडीप दिल्यामुळे आणि राजनगरी धरणाचे 2 दरवाजे बंद झाल्यामुळे कोल्हापूरकरांना हा एक मोठा दिलासा म्हणता येईल. निश्चितच ज्ञानेश्वर, या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला पावसानं पुन्हा झोडपले. ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. यंदाचा खरीप हंगाम वाया गेला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात 1,42,743 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तापी नदी पात्रा शेजारील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता असून नदीचं पाणी हे आसपासच्या शेतात शिरण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पातोंडा सावखेडा शिवारात शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे कापूस, मूग, उडीद, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी बळीराजांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर यांनी. संततधार सुरू असलेल्या तब्बल 3 ते 4 दिवसापासून पावसामुळे अमळनेरच्या पातोंडा या गावामध्ये गावाच्या परिसरामध्ये शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. आपण बघू शकतोय की या कापसाच्या पेरणीमध्ये पूर्ण शेत हे पाण्याखाली आल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. या परिसरातील शेतकऱ्यांची अशीच मागणी आहे की या दरवेळेच्या पावसाळ्यामुळे आमच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, मात्र प्रशासनातर्फे कुठलीच प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही. आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे, काय सांगाल, काय काय आपली समस्या? आमच्या पातोंड्यामध्ये पुरं परिसरमध्ये पुरं दैवत पातोंडा कवशी मळगाव रुंदाटी पूर्ण परिसरमध्ये पाऊस, शेतामध्ये भरपूर पाऊस आहे. सगळ्या शेताचे नुकसान होत आहे, कापूस वगैरे कापसाचे नुकसान मिळावं बा. आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करतो हे जे पाणी आहे ते पाणी पूर्ण तापीमध्ये वापस व्हायला पाहिजे, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. दरवर्षी याप्रमाणे जे ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यात जो पाऊस पडतो यामुळे पातोंड्या परिसरापासून ते तापी नदीच्या परिसरापर्यंत मळगाव रुंदाटी खापरखेडा नारखेडा सावखेडा म्हणजे ह्या परिसरापर्यंतच्या पूर्ण परिसरातली शेती पाण्याखाली जाते. दरवर्षी होत आहे, शेतकरी त्याचं कष्टाने पिकवलेलं पीक ज्यावेळी पाण्यात जातं त्यावेळी त्याला आत्महत्या नाही करावी तर काय करावी, हा प्रकार हा जो प्रश्न निर्माण होतोय याकडे शासनाने प्रशासनाने सगळ्यांनी जबाबदारीने बघण्याकडे त्यांचा कल असावा. पाणी जमा झाल्यामुळे आम्हाला अतिवृष्टीच्या माध्यमातून जे काही दुष्काळग्रस्त परिस्थितीला आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. मग दुष्काळग्रस्त परिस्थितीसाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी तुम्ही यंत्रणाही राबवून आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून हे पाण्याचं जे शेतामध्ये जे पाणी साचलं जातं हे पाणी तुम्ही चारीच्या माध्यमातून, निचराच्या माध्यमातून, नालाखोलीकरण या माध्यमातून आपण हे पाणी तापी नदीपर्यंत म्हणा किंवा नालाखोलीकरण करून हे पाणी शेताच्या बाहेर कसं निघेल याच्यावर पूर्ण उपाययोजना केली पाहिजे, एवढी आमची शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. नितीन नांदूरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. पुढील बातमी भंडाऱ्यातून. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी पोलीस ठाण्यात पुराचं पाणी घुसलंय. मोहाडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. पोलीस ठाण्यालगत असलेल्या नाल्याला पूर आलाय. पुराचं पाणी पोलीस ठाण्यात घुसलंय. पोलीस ठाण्यात जवळपास 2 फूट पाणी साचलंय, त्यामुळे गुन्ह्यांचे महत्त्वपूर्ण कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली होती.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसाने जुन्नर तालुक्यातील आंबोली घाटातील धबधबा खळखळून वाहतोय. सध्या परिसरात धुक्यांची दाट चादर, सोसाट्याचा वारा वाहतोय, त्यामुळे या घाटमात्याचं सौंदर्य आणखीनच खुललंय. या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत. गुजरातमधल्या सुरतलाही मुसळधार पावसानं झोडपलंय. हरिपुरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. उकाई धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यानं परिसरातला पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. तापी नदीच्या पातळीत वाढ झाली असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. इतर महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. वीज कोसळण्याच्या घटना आपल्यासाठी नव्या नाहीयेत. सामान्यपणे आकाशातून वीज जमिनीवर कोसळते, पण कधी जमिनीवरून अवकाशात वीज कोसळल्याचं तुम्ही पाहिलंय का? अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये निसर्गातील हा अद्भुत चमत्कार कॅमेऱ्यात कैद झालाय. आकाशात 50 मैल उंचावर ही वीज दिसली. आकाशातून अवकाशात वीज कोसळणाऱ्याला रिव्हर्स लाइटनिंग बोल्ट्स असं म्हटलं जातं. असं दृश्य 50,000 वर्षात एकदाच पाहायला मिळतं. लाइटनिंग बोल्ट चार्जला कोलंबसमध्ये रेकॉर्ड केलं जातं. ही घटना 14 मे 2018 सालातील आहे, पण याचा व्हिडिओ आणि फोटो समोर आलाय. सौदी अरेबियामध्ये सध्या जोरदार पावसाळा सुरू आहे, त्यामुळे येथील अनेक भागांमध्ये विजा कोसळल्याच्या काही घटना समोर येत आहेत. अशातच सौदी अरेबियातून एक आश्चर्यकारक अशी घटना समोर आली आहे. या घटनेत सौदी अरेबियातील मक्कामध्ये एका क्लॉक टॉवरवर वीज पडल्याचं फुटेज व्हायरल झालंय. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.